काही महत्त्वाच्या किचन टिप्स नंबर एक एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या नंबर दोन स्वयंपाकासाठी लागणारे मसाले चटण्या पेस्ट प्युरी आधीच तयार करून ठेवा नंबर तीन भात शिजताना एक कप तांदळासाठी एक ग्लास पाण्याचा वापर करा नंबर चार कडधान्याची कर भाजी करायची असेल तर रात्रीच कडधान्य पाण्यात भिजत घाला नंबर पाच डाळ चांगली होण्यासाठी दोन ते तीन तास आधी डाळ पाण्यात भिजत ठेवा नंबर सहा स्वयंपाक करायला सुरुवात करण्यापूर्वी एका भांड्यात पाणी गरम करून ठेवा नंबर सात पुलाव खिचडी भाज्यांची ग्रेव्ही तयार करताना गरम पाणी वापरलं तर ते शिजण्यासाठी वेळ कमी लागतो नंबर आठ भाजीसाठी लागणारे वाटण आठवड्याभरासाठी अथवा दोन तीन दिवसासाठी तयार करून ठेवा नंबर नऊ लसूण आणि आल्याची पेस्ट तयार करून ठेवली तर स्वयंपाकासाठी वेळ कमी लागतो नंबर दहा शेंगदाणे भाजून दळून ठेवले तर भाज्यांमध्ये दाण्याचा कूट टाकणे सोपे जाते नंबर अकरा खोबरे खोवणे कठीण काम असल्यामुळे नारळ फोडल्यावर तो संपूर्ण खोवून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे तुम्हाला वेळेवर खोबऱ्याचा वापर करण्यासाठी करता येईल बारा पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन टाकले तर त्यापासून बनवलेले पदार्थ खुशखुशीत होतात नंबर तेरा पराठा शंकरपाळी कचोरीसाठी या टिप्सचा वापर नक्की कारा। चाओदा, करा नंबर चौदा गोड पदार्थ नेहमी जाडबुडाच्या भांड्यात करा त्यामुळे ते करपणार नाहीत नंबर पंधरा गोड पदार्थांमध्ये दुधाचा वापर करताना फुल क्रीम दूध वापरा ज्यामुळे त्यांचा टेक्स्चर छान येईल नंबर सोळा दह्यामध्ये कोणतेही मसाले अथवा मीठ मिसळणार असाल तर ते नीट घुसळून घ्या नंबर सतरा फ्रीजमध्ये व्हेजिटेबल आणि नॉन व्हेजिटेबल असे दोन स्टॉक तयार ठेवा ज्यामुळे सूप अथवा इतर पदार्थ करणं सोपं जाईल नंबर अठरा एखाद्या पदार्थासाठी खसखस मिक्सरमध्ये वाटायची असेल तर ती आधी पंधरा मिनिटे पाण्यात भिजत ठेवा नंबर एकोणीस भात मोकळा होण्यासाठी भात शिजताना त्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस टाका नंबर वीस नूडल्स मोकळ्या होण्यासाठी शिजताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यातून निथळून थंड पाण्याखाली धरा नंबर एकवीस रात्री कडधान्य अथवा डाळ भिजत घालण्यासाठी विसरला तर ती लवकर भिजण्यासाठी गरम पाण्यात एक तास भिजत ठेवा नंबर बावीस थंडीच्या दिवसांमध्ये दही लागण्यासाठी ते मातीच्या भांड्यात लावा आणि गॅसजवळ ठेवा नंबर तेवीस बटाटे लवकर उकडण्यासाठी वीस मिनटे पाण्यात भिजत ठेवा नंबर चोवीस लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा नंबर पंचवीस मसाला खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा नंबर सव्वीस भेंडीच्या भाजीत एक चमचा दही मिसळले तर ती चिकट होत नाही नंबर सत्तावीस कणिक मळताना चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या चिवट होत नाहीत नंबर अठ्ठावीस शेंगदाणे लवकर सोलण्यासाठी भिजताना दाण्याच्या पाण्याचा हात लावा नंबर एकोणतीस वांग दुधी अथवा कोणतेही फळभाजी रोस्ट करण्यापूर्वी त्याला तेलाचा हात लावून काट्याने छेद करावे नंबर तीस दुधाचे गोड पदार्थ शिजताना जायफळ आणि वेलची घातल्यास दूध फाटते यासाठी तो पदार्थ थंड झाल्यावर वेलची आणि जायफळ टाकावे नंबर एकतीस एखादा नवा पदार्थ करताना सर्वात आधी रेसिपी नीट वाचा त्यासाठी लागणारे साहित्य गोळा करून ठेवा योग्य प्रमाणात साहित्य असेल याची काळजी घ्या जे जय स्वामी समर्थ तुमचं आरोग्य चांगलं राहोत आणि तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा पूर्ण होत अशी प्रार्थना करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद